शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहतोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स। अटी लागू। सर्व प्रेक्षकांना नगर सह्याद्री आणि News 24 सह्याद्रीच्या संपूर्ण परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कोंड्यामामा चौक मंगल गेट येथील शिवशक्ती ट्रेडिंग या दुकानाच्या गल्ल्यातून अनोळखी व्यक्तीने 2 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पोवारा केला आहे। शनिवारी रात्री 10:30 सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी दुकान मालक दीपक टेकचंद आहुजा यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी ऐन दिवाळीच्या दिवशी सावेडी परिसरातील नागरिक लक्ष्मी पूजन करत असताना येथील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमक दलाने तातडीने येऊन ही आग आटोक्यात आणली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी पगाराविनाच साजरी करावी लागली आहे। त्याचबरोबर सुमारे 2,500 नियुक्त कर्मचारी पेन्शन पासून वंचित राहिले आहेत। शासनाकडून GST पोटी मिळणारे अनुदान व मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे। महापालिकेत सुमारे 1,700 कर्मचारी काम करतात। शहराला दैनंदिन सेवा पुरवण्याचे काम हे करतात। दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना महापालिका कर्मचाऱ्यांना काटकसर करूनच हा सण साजरा करावा लागलाय। दंतवैद्य डॉक्टर स्वाती चंगेडिया यांनी रांगोळीतून अयोध्यातील प्रभू श्रीरामाचे मंदिर साकारले आहे। दीपावलीच्या स्वागतासाठी डॉक्टर स्वाती यांनी अयोध्या येथील निर्मिती होत असलेल्या भगवान श्रीराम मंदिराची प्रतिकृतीची रांगोळी रेखाटली आहे। रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना 10 तास वेळ लागला। यात श्रीराम मंदिरासह प्रभू श्रीराम व सीतामाई यांची प्रतिकृती रांगोळीने रेखाटली असल्याचे डॉक्टर चंगेडिया यांनी सांगितलंय। विकास कामांची सामूहिक जबाबदारी आपण सर्वजण मिळून पार पाडू। नगर शहराच्या हकेच्या अंतरावर बुरुडगाव आहे। केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गाव पातळीवर यशस्वीपणे राबवाव्यात। चांगल्या कामाच्या माध्यमातून गावाच्या नावलौकिकात भर पडावी असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। शहराच्या खबरबातमध्ये इथेच संपते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।